ठाकरे सरकार जेव्हापासून सत्तेवर आले तेव्हापासून सातत्यानं महिला अत्याचार, शेतकरी विरोधी धोरण, लॉकडाऊनच्या काळात 12 बलुतेदार लोकांच्यावर अन्याय, ओबीसी आरक्षण आणि मराठा आरक्षण या सर्व गोष्टींमध्ये ठाकरे सरकार अपयशी ठरलं. लोकशाहीचा मुद्दा पाडणाऱ्या ठाकरे सरकारचा भारतीय जनता पार्टीतर्फे जिल्ह्याच्या वतीनं तीव्र निषेध करण्यात आलाय. यावेळी महाविकास आघाडीच्या विरोधात घोषणाबाजी करण्यात आली. येणाऱ्या काळात लोक तुम्हाला जोडे मारतील. राज्यात अनेक प्रश्न आहेत, आरक्षण, कोरोना, शेतकऱ्यांचे प्रश्न, असे अनेक प्रश्न असताना आमच्या 12 आमदारांना निलंबित करण्यात आलं. येणाऱ्या काळात तीव्र आंदोलन करण्याचा इशाराही भाजपानं यावेळी दिला आहे. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी.